नमस्कार मास्टर रेसिपीज में सगळ्यांचं मनापासून स्वागत। मास्टर रेसिपीजचं जे आपलं किचन आहे किंवा स्टुडिओ आहे तो कित्येक लोकांना माहिती आहे की विष्णुजी क्या रसोई मध्येच एका भागाभाग केलेला आहे। मग तो पुण्यातही आहे, अमेरिकेतही आहे, लातूरला आहे, नागपूरला आहे। तर हे करता करता इथे बरीच मंडळी जेव्हा रसोईत जेवायला येतात तर त्यांची एक इच्छा असते की या स्टुडिओला भेट द्यावी, माझ्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतात, रेसिपी घेऊन येतात, कोणी नुसते फोटो काढायला येतात आणि बरीच गंमत आणि मजा येते त्यांच्याबरोबर गप्पा मारताना। असंच एक गणेश नाबेर म्हणून मध्य प्रदेशातून मला खास भेटायला आले आणि येताना त्यांनी मला काही खायला वस्तू तर आणल्यात पण त्याशिवाय त्यांनी एक सुंदर रेसिपी शेअर केली। ती म्हणजे आमची पारंपरिक अशी प्रथा आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी या प्रकारचा घाट घातला जातो आणि ती रेसिपी म्हणजे नेमकी काय कशी करतात ते आपण पाहू। त्या रेसिपीचं नावही थोडं वेगळं आहे पण त्याआधी गणेशजींशी बातचीत करू। नमस्कार दोस्तों, कैसे हैं आप सभी। मैं इस वक्त महाराष्ट्र में विष्णु मनोहर जी से मिलने मध्य प्रदेश बीना के छोटे गांव से नागपुर आया हूं और मेरी किस्मत काफ़ी अच्छी थी कि आज उनसे मुलाकात हो गई मेरी और उनसे मैंने एक छोटी सी रेसिपी शेयर करने की रिक्वेस्ट की तो उन्होंने काफ़ी रिस्पॉन्ड किया और तो मैं बताने जा रहा हूँ। ये रेसिपी तो खास वो मास्टर हैं तो वही बताएंगे आपको, मैं उसका बैकग्राउंड बताता हूँ। ये रेसिपी जो बताने जा रहा हूँ मैं आपको, ये मध्य प्रदेश के, चूँकि मैं बिलोंग करता हूँ मध्य प्रदेश से, ये रेसिपी एक विंध्य क्षेत्र है मध्य प्रदेश में और वहाँ पे एक रीवा डिस्ट्रिक्ट प्लेस है जो वहाँ पे राजे रजवाड़ों का प्लेस था वो, पर वहाँ पे गरीबी भी बहुत थी शुरू में। तो गरीबी के अलावा मतलब फार्मिंग जो भी है उसके बेस पे वहाँ पे काम होता था। तो जो फार्मर रहते थे तो फार्मर क्या करते थे कि साल के अंतिम में जो फार्मिंग से बचा हुआ कड़धान्य रहता तो वो शादी ब्याह में कैसे, क्योंकि उस समय ना पनीर अवेलेबल रहता था ना गर्मियों में सब्जी भाजी अवेलेबल रहती है, तो वो जो भी चीज़ घर में बची है उसको अच्छी तरीके से बनाकर अपने जो VIP गेस्ट शादी में आते थे या सम्माननीय मेहमान आते थे उनको सर्व करते थे। तो ये इसे कहते इंदरहर की कढ़ी। अब इसकी रेसिपी का जो है वो भी गरीबी से ही जुड़ा हुआ है कि जो किसान छोटे छोटे किसान रहते थे अब वो अपनी जो दालों की पैदावार लेते थे तो उसमें खड़ी दालें तो मार्केट में बिक जाती थी पर जो उसका चूरा बच जाता था वो कोई दुकानदार खरीदता नहीं था। तो जो चूरा है सभी दालों का वो मिक्स करके उसकी एक रेसिपी बनाते थे और जो मतलब उसमें प्रक्रिया है करीब 16 घंटे की तो वो रेसिपी बना करके वो सर्व जो खास VIP जो उनके सम्माननीय जो मेहमान रहते थे उनको सर्व करते थे। इससे दो फायदे होते थे, दो फायदे। पहला फ़ायदा जो उनका चूरा बचा हुआ है वो वेस्ट नहीं जाता था दालों का चूरा, और दूसरा फ़ायदा ये होता था कि जो गेस्ट आते थे वो वाकई में इतना शानदार रेसिपी खाकर बहुत खुश हो जाते थे। तो ये रेसिपी मैंने श्री आदरणीय विष्णु जी के साथ शेयर की है, उम्मीद करता हूँ कि उन्हें पसंद आएगी और वो कभी बना के आपको ज़रूर दिखाएंगे। धन्यवाद विष्णु जी, आपका भी बहुत बहुत धन्यवाद, आपकी सारी टीम का बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू। तर इंद्रहर की कढ़ी असा हा प्रकार आहे, थोड़ा स्पाइसी आहे पण मजा येईल त्याच्यात असं वाटतंय आणि त्यासाठी डाळी आपल्याला या सगळ्या घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये मूग आहे सालाची, तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, त्यानंतर चवळी आहे, उडीद आहे आणि चणा डाळ, त्यातल्या उडीद कमी आणि बाकी सगळ्या डाळी जास्त। या सगळ्या डाळी किंवा याची जी भरड असेल ती आपण भाजून घेऊ। मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडी कमी आणि त्याचबरोबर हे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत। यामध्ये शाही जिरं किंवा साधं जिरं असेल तरी चालेल, लवंगा, दगडफूल, मोठी वेलायची 2, काळी मिरी 10-12, 2-3 हिरव्या वेलच्या। आत्ता जसे आपण या सगळ्या डाळी घेतल्यात पण तिथे त्यांनी बोलताना काय बोलला की मिलमध्ये जेव्हा या सगळ्या डाळी जातात क्लिनिंगसाठी तर त्यामध्ये 2-3 प्रतीच्या डाळी काढतात, मोठा दाणा, छोटा दाणा, आणि नंतर सगळ्यात शेवटी उरतो तो तुकडा किंवा
मिलिंग मध्ये प्रोसेस मध्ये काही चुरा होतो तो तर तो चुरा किंवा तो तुकडा फेकून देत नाहीत, हे वेगळा काढून ठेवतात आणि मग ह्याचा रेट कंपेरेटिवली स्वस्त असतो. आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणात कुठे जेवण होत असेल तयार, तर तेव्हा हा तुकडा नेऊन हा कढीचा प्रकार बनवतात. तर प्रोसेस खरी ती आहे, पण आता मी पूर्ण डाई घेतल्या, पण त्याच्या मागची कहाणी जी आहे ती त्यांनी खूप इंटरेस्टिंगली सांगितली गणेशनी. याला एक 2-3 तास आपण भिजत ठेवू आणि नंतर याला बारीक करू. ही डाळ छान भिजल्या गेली आहे, हिला आपण वाटून घेऊ. तेल लसूण पेस्ट आल्याची पेस्ट जिरे पावडर 1 चमचा धने पावडर 2 चमचे थोडी हळद तिखट चवीनुसार आणि यामध्ये आपण पाणी घालू. चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर आणि याच्यामध्ये आता आपण जी आपली दळलेली डाळ टाकू. मसाला याच्यामध्ये असल्यामुळे हे थोडंसं मिश्रण जे आहे ते काळपट आलेलं आहे. याला मंद आचेवर घट्ट होईस्तोवर आपण शिजवून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण उकड वगैरे असे प्रकार करतो ना, तर ते शिजलं याची खूट कशी असते की हे घोटा घोटा हा चमचा असा मध्ये उभा करायचा असा आणि तो उभा राहिला म्हणजे समजायचं हे ओके आहे. कढीसाठी दही, त्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ एकत्र करून घेऊ. आता त्याची फोडणी जी आहे ना म्हणजे कढीची, ती नेहमीपेक्षा इंटरेस्टिंग आहे थोडीशी. आणि इंटरेस्टिंग अशी की त्यामध्ये मग मोहरी मेथी दाणा जिरं हे तर आहेच, त्याशिवाय हळद तिखट आलं लसूण हे सुद्धा आहे. तिखट हळद लसूण पेस्ट आलं आणि ही जी कढी असते ही कढी पण नसते पातळ आणि पिठलं पण नसतं, त्याचा मधला हा प्रकार असतो थोडक्यात दाट ग्रेव्हीसारखा. आणि ही वाढल्यानंतर याला वाटीत घ्यावी लागत नाही,
लाइक अ सब्जी, लाइक अ भाजी, असा हा प्रकार असतो. सोयीनुसार मीठ, कोथिंबीर, आणि वडी तळण्यापूर्वी आपली फ्राय पावडर आपल्या मदतीला असायलाच पाहिजे. फ्राय पावडरबद्दलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे. एक साधारण अर्धा लिटर तेल असेल तर या चमच्याने फ्राय पावडर आपण घालू. इंद्रहर की कढी हा एक वेगळा मध्य प्रदेशमधला आपण पारंपरिक प्रकार पाहिला आणि छान असा फ्राय केलेला वडीचा प्रकार नुसताही खाऊ शकतो या कढीबरोबरही खाऊ शकतो. आणि केल्यानंतर मला धन्यवाद देऊ नका, आमच्या गणेश भाऊला धन्यवाद द्या. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.